सत्ताधारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांनी मात्र विरोध केलाय. लखीमपूरमधल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी असं आपलं मत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे 18 महिने व्यवसाय हे ठप्प होते आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं आधीच मोडलंय. आता सणासुदीच्या दिवसात व्यवसाय बंद ठेवणं परवडणारं नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर व्यापाऱ्यांना सक्ती करू नका असं आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केलंय. नागपूरमधल्या व्यापाऱ्यांची सुद्धा हीच भूमिका आहे. तर पुण्यामधल्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र भूमिकेला पाठिंबा देत व्यापारी काळ्या फिती लावणार आहेत. राज्यातल्या व्यापाऱ्यांना थोडासा दिलासा मिळतोय की आता आमचा व्यापार सुरळीत होईल अशी आम्हाला आशा वाटते. आणि अशा कालखंडामध्ये व्यापार बंद करणे हे व्यापाऱ्यासाठी अत्यंत अडचणीचं आहे. त्यामुळे राज्यातल्या व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय बंद करण्याचं सक्ती कुणीही करू नये. व्यापाऱ्याच्या इच्छेवर सोडावं आणि व्यापाऱ्याला व्यापार करू द्यावा. मैं चाहता हूं जो व्यक्ति इसके समर्थन में अपनी दुकानें बंद करना चाहता है वो खुशी से अपनी दुकानें बंद कर सकता है. लेकिन जो अपनी दुकानें बंद नहीं करना चाहता है मैं पुलिस प्रशासन से भी निवेदन करता हूं कि उनको वो प्रोटेक्शन दे और किसी भी प्रकार से उनकी दुकानें कोई भी व्यक्ति आकर जबरन तरीके से बंद ना कराए इसकी ध्यान रखे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने नक्कीच हा निषेध व्यक्त केलेला आहे की अशा पद्धतीने दुर्दैवी घटना परत घडू नये त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांना पाठिंबा दिला आहे. परंतु दुकान बंद ठेवणं किंवा नागरिकांची गैरसोय होऊन देणं हे कुठेतरी चुकीची भूमिका जाते, चुकीचा मेसेज जातो. आणि व्यवसाय हा करणं आमचा सेवेचा भाग आहे. आम्ही नागरिकांची कायम सेवा करतो, सेवेमध्ये आम्ही तत्पर असतो. त्यामुळे व्यवसाय आमचे चालू राहतील, परंतु प्रत्येक आमचा व्यवसायिक काळी फीत बांधून त्याची निषेध व्यक्त करतील. मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी मुंबईतल्या रस्त्यांच्या कामाची पोलखोल करत महापालिकेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणलाय. दादरमधल्या दादासाहेब रेगे मार्गावरच्या रस्त्याचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय आणि याच कामाचा व्हिडिओ करत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना कडक इशारा दिलाय. मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकासामध्ये व्यावसायिक आणि रहिवासी यांचं पुनर्वसन हे एकाच इमारतीमध्ये करावं अशी मागणी नायगावमधल्या रहिवाशांनी केली आहे आणि या मागणीसाठी नायगाव बीडीडी चाळीतल्या नागरिकांनी पोस्टरबाजी केली. सरकारनं या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा न्यायालयामध्ये दाद मागू असा इशारा त्यांनी दिलाय. लवकरच पुणे शहरातल्या गुंठेवारीबाबत निर्णय घेणार असल्याचं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये सांगितलं आणि यासाठी आयुक्तांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ असं शिंदे म्हणाले. तर गुंठेवारीची अडचण नक्की दूर केली जाईल अशी हमी त्यांनी दिली आहे. पुणे शहरातल्या काही उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसला. पुणे शहरामध्ये पावसाचे ढग दाटून आलेले पाहायला मिळाले. मागचे 4 ते 5 दिवसांपासून पुण्यामध्ये संध्याकाळनंतर पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते. विशेषतः कात्रज, आंबेगाव, जांभुळवाडी, नरे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सह्याद्रीची उंची म्हणजे